कोल्हापूर मतदारसंघात शिवसेना प्रवेशाचा धडाका कायम. शेटेवाडी ग्रामस्थ झाले एकसंघ. गोपीवाडी अर्जुनवाडी नेलकरंजी वेजेगाव माधळमुठी या गावातून झाले पक्षप्रवेश. सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचा आहे, मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. खानापूर आटपाडी विसापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांना दिवसेंदिवस पाठिंबा मिळत असून आजही खानापूर मतदारसंघात शिवसेना प्रवेशाचा धडाका कायम राहिला आहे. बाबर यांच्या पाठीशी शेंडगेवाडी ग्रामस्थ झाले एकसंघ, तर गोमेवाडी अर्जुनवाडी नेलकरंजी वेजेगाव माधळमुठी या गावातून अनेकांचे पक्षप्रवेश झाले आहेत. सुहास बाबर, तानाजीराव पाटील, अमोल बाबर यांच्या उपस्थितीत हे प्रवेश पार पडले. शेंडगेवाडी गावातल्या ग्रामस्थांनी एकत्रित येऊन शिवसेना महायुती आणि मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांना एकमुखी पाठिंबा देऊन प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार केला. 2019 च्या निवडणुकीत शेंडगेवाडी गावानं मतदानावर बहिष्कार टाकला होता.